जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पेट्रोल के दाम भर रहे हैं, एक रुपया घर चलाएंगे कि तेल भरते रहेंगे गाड़ियों के अंदर. दो रुपया 80 रुपए लीटर पेट्रोल कर दिया है, 3 रुपए मुझे लगता है दिवाली 100 रुपए पे बनेगी हमारी. दररोज वाढत चाललेल्या डिझेल पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातच्या पेट्रोल डिझेलच्या किमती पाहिल्या तर सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार दिसून येतो. 2014 साली कच्च्या तेलाचा भाव आताच्या कच्च्या तेलाच्या भावापेक्षा डबल होता. तेव्हा जनतेवर महागाईची मार पडू नये म्हणून काँग्रेस सरकार पेट्रोल डिझेलवर सबसिडी टाकून भाव कमी ठेवत होते. परंतु कच्च्या तेलाचा जागतिक बाजारपेठेत भाव कमी असतानाही पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहे. महाराष्ट्राने मोदी सरकारवर विश्वास ठेवून राज्यात आणि केंद्रात सरकार भाजपाचे आणले, परंतु महाराष्ट्राच्या वाटेला पेट्रोल 90 रुपये आणि गुजरातमध्ये मात्र 81 रुपये, हा भेदभाव कशामुळे? महाराष्ट्रात मद्य विक्रीतून कर मिळतो, गुजरातला मद्य विक्रीचा कर मिळत नसल्याने महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल महाग नाही किंवा महाराष्ट्र एवढे देखील नाही. गुजरात व महाराष्ट्राच्या पेट्रोल डिझेलच्या किमती पाहिल्या तर 1000 रुपयाचा फरक नसून सुमारे 9 रुपये लिटर मागे फरक असल्याने असा प्रश्न पडतो, मोदी पंतप्रधान देशाचे कि गुजरातचे? आता आम्ही आलो आहे श्री पेट्रोलियम पोखरण गुजरातमध्ये, नवापूर व्यारा रस्त्यावर, महाराष्ट्र बॉर्डर आणि गुजरात बॉर्डरवर आलेलो आहे. गुजरातचा हा पंप आहे भाऊ. आज पेट्रोलचा भाव काय? पेट्रोलचा भाव इथं 81 रुपये 38 पैसे, आणि डिझेल आहे 79 रुपये 56 पैसे. आज तारीख काय? आज 15 तारीख 15 मे 2018. सर्वप्रथम पाटील लॉयन्स चॅनलचं आणि संजय पाटलांचं या ठिकाणी अभिनंदन. प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असल्यामुळे आपल्याला या विषयावर आपण चर्चा घडून आणली त्याबद्दल आपलं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर गुजरात सरकार, भारतीय जनता पार्टीचं गुजरातमध्ये सरकार आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे आणि केंद्रातसुद्धा भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे आणि या दोनही संपूर्ण भारताचं जे नेतृत्व करत आहे ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, ज्यांनी आजच्या दिनाचं गाजर आमच्या भारतातील जनतेला दाखवलं आणि केंद्रामध्ये सत्तेत आले. जर आम्ही या दोनही राज्यांचा फरक पाहिला, पेट्रोल डिझेलच्या किमतींच्या संदर्भात जर फरक पाहिला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये गुजरात राज्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आपल्याला आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये साधारण 90-91 रुपये पेट्रोल विक्री होत आहे आणि गुजरातचं जर आम्ही चित्र पाहिलं तर गुजरातमध्ये साधारण 80-81 रुपये पेट्रोलचे भाव आहेत. तर यावरून महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे नेतृत्व करतात, प्रतिनिधित्व करतात प्रधानमंत्रीच्या माध्यमातून का गुजरात राज्याचं नेतृत्व करतात? आम्हाला शंका येते, ते भारताचे प्रधानमंत्री आहेत का गुजरात राज्याचे प्रधानमंत्री आहेत? इतिहासामध्ये जर आम्ही पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असं काही बदमाश लेखकांनी नमूद केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने ते राज्याचा खजिना वाढावा, राज्य चालावं, स्वराज्य टिकावं यासाठी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलेलं आहे. परंतु महाराजांना त्या ठिकाणी बदनाम केलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असं इतिहासामध्ये दाखवलं गेलं. एवढं यासाठीच नमूद करतो की आदरणीय मोदी साहेब ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरात लुटलं असं इतिहासामध्ये नोंद आहे, त्याचा बदला तर महाराष्ट्राकडून मोदी साहेब घेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण देशाच्या लोकांनी मतदान करून पंतप्रधान बनवलं आहे. महाराष्ट्रात दारूबंदी नसल्या कारणाने अबकारी कर मिळत असतो, म्हणून गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त असणे अपेक्षित होते. कारण की दुसऱ्या मार्गाने म्हणजे अबकारी कराच्या मार्गाने शासनाला महसूल मिळत असतो, परंतु गुजरात राज्याला अबकारी कराचा महसूल मिळत नसतानाही त्या ठिकाणी 81 रुपये पेट्रोलचा भाव आहे आणि महाराष्ट्रात 90 रुपयाच्या आसपास भाव आहे. तर याच्यावर तुमच्या काय, तुम्हाला काय वाटतं?
याचं संक्षिप्त स्वरूप सांगायचं म्हणजे अशा भावना निर्माण झालेल्या आहेत की माननीय पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नसून फक्त गुजरातचे आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या पेट्रोलच्या दरात जर जवळजवळ 9 रुपयाचा जर फरक असेल तर खरोखर आपल्याला असं मान्य करावं लागेल की माननीय पंतप्रधान हे फक्त एका राज्याचे गुजरात राज्याचे आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अबकारी कराचं स्वरूप महाराष्ट्रात उपलब्ध असताना, एक्साईज ड्युटी, दारूचा कर महाराष्ट्रात लागू असताना देखील महाराष्ट्रात अपेक्षित होतं की गुजरातपेक्षाही महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर हे कमी असले पाहिजे होते. गुजरात राज्यात दारूबंदी असून दारूच्या माध्यमातून मिळणारा अबकारी कर गुजरात राज्याच्या राज्य सरकारला मिळत नाही, तरी देखील तिथे 81 रुपये पेट्रोल मिळतं आणि आपल्या इथे अबकारी कराचं भरमसाठ दारूच्या माध्यमातून मिळणारा अबकारी कर असून देखील आपल्याला गुजरात राज्यापेक्षा 9 रुपये जास्त पेट्रोलमध्ये मोजावे लागतात. निश्चितच या माध्यमातून गरिबी असू द्या, गरिबांना मिळणारा साधन सामुग्री असू द्या, याच्यासाठी पेट्रोल डिझेलचा वापर करून जे वाहन उपयुक्त केले जातात त्या वाहनांमुळे आपसुकच गरीब लोकांना महागाईचा सामना करावा लागतो. जर अबकारी कराचा काही भाग पेट्रोल डिझेलच्या याच्यात जर टाकला आणि गुजरात राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात जर पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले तर निश्चितच महागाईवर थोडंसं नियंत्रण येईल. सर्वसामान्य जनतेला जो माल खरेदी करावा लागतो त्याच्यासाठी ने आण करण्यासाठी वाहन जे वापरले जातात त्याला लागणारा खर्च हा आपसुकच त्या भाजीपाला असू द्या, कुठल्याही रोजच्या दैनंदिन जीवनातील वस्तू असू द्या, याच्या दळणवळणात निश्चितच त्याचा फरक पडतो. जर डिझेल पेट्रोलचे दर कमी झाले तर निश्चितच गरिबांना त्याचा फायदा होईल, सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल. म्हणून माननीय पंतप्रधान साहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या गोष्टीवर विचार करून निश्चितच येणाऱ्या काळात सामान्य जनतेला दिलासा मिळेल ह्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत अशी एक सामान्य नागरिक म्हणून आणि शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून माझी अपेक्षा आहे. सर्वप्रथम पाटील लॉयन या मीडियाचे मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगल्या विषयावर, जनता ज्या विषयावर खूप त्रस्त आहे त्या विषयावर त्यांनी एक डिबेट ठेवली, आमचं मत जाणून घेतलं. मी एक आम जनता म्हणून, आम कार्यकर्ता म्हणून आज जी पूर्ण संबंध भारतामध्ये पेट्रोल डिझेलची दरवाढ होऊन राहिली, आदरणीय मोदीजी, आदरणीय फडणवीसजी यांनी ज्या जनताला आश्वासन दिली की आम्ही पेट्रोल डिझेल कम होणे चाहिए की नाही चाहिए, होणे चाहिए की नाही चाहिए, या संबंध भारताला आणि महाराष्ट्राला खोटं बोलून ज्यांनी या सत्ताच्या शिखरावर पोहोचून या जनतेशी गद्दारी केलेली आहे आणि या गद्दार सरकारला जाब विचारण्यासाठी येणाऱ्या 2019 मतदानामध्ये जनता यांना खुर्चीवरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही. बाजूच्या राज्यामध्ये BJP सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये BJP सरकार आहे, मग हा फरक का बरं? गुजरात राज्यामध्ये BJP आहे, महाराष्ट्रामध्ये BJP आहे, मग हा महाराष्ट्र गुजरातमध्ये इतका फरक का 10 रुपयाचा? महाराष्ट्रामध्ये 89 पार पेट्रोल चाललं जाईल, आता 90 रुपये पेट्रोल आता या संबंध महाराष्ट्रामध्ये जनतेला या सगळ्या शोषणाच्यासाठी गुजरातचं आणि महाराष्ट्राची तुलना अगर केली तर गुजरात हे पहिल्यापासून BJP राज्य आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा BJP राज्य आहे, मग हा 90 आणि 81 हा फरक का बरं? मी फडणवीस सरकारला आम जनतेच्या वतीने विचारतो, या भूलथापांना जनता अजून कितपर्यंत त्रस्त राहील? मी संबंध जनतेच्या वतीने या सरकारला, या BJP शासनाला, सगळे BJP जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष असतील या सगळ्या BJP पदाधिकाऱ्यांना विचारतो, जनता तुम्हाला माफ करणार नाही. हा दरवाढ कधी कमी होईल, काय होईल, याचा जाब 2019 आम्ही सगळी जनता तुम्हाला विचारणार आहोत.